न्यूज लाइन अचूक वेधक। जगाच्या पसाऱ्यामध्ये व्यापार उद्योगाला मोठे महत्व आहे। जेथे व्यापार तेथे ग्राहक असे दृढ नाते आहे। ग्राहकाला संतुष्ट ठेवण्याने व्यापार वाढतो। ग्राहकाच्या हक्काची जाणीव करून देणारा व ग्राहकाचे हक्क जपणारा ग्राहक संरक्षण दिन साजरा होत आहे। व्यापार उद्योग आणि शेती यावरतीच समाजाची व्यवस्था टिकून आहे। आणि शेती असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, या तिन्ही व्यवसायामध्ये किंवा तिन्ही प्रकारामध्ये ग्राहकाला फार महत्त्व असते। आणि म्हणून ग्राहकाचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करण्याच्या संबंधामध्ये कौटिल्याच्या अर्थशास्त्रापासून त्याची चर्चा आपण ऐकलेली आहे। गेल्या काही काळामध्ये ग्राहक संरक्षणासाठी वेगवेगळे कायदे वेगवेगळ्या देशांमध्ये काटेकोरपणे राबवले जातात, तंतोतंत त्याची अंमलबजावणी देखील होत असते। ग्राहक संरक्षणाचे हक्क काय आहेत आणि त्या हक्काचे संरक्षण कसे करावे याचीही चर्चा या दिवसाच्या निमित्तानं होत असते। आज ग्राहक संरक्षण दिन साजरा होत आहे आणि ग्राहकांचे जे हित आहेत किंवा ग्राहकांचे जे मूलभूत हक्क आहेत त्याबद्दलची जनजागृती सर्वत्र होत आहे। माझं नाव अनिल कचरे, मी अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन सातारा जिल्हा या संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे। ही संघटना भारताच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या अंडर या संघटनेचा कारभार चालतो। भारत सरकार मान्यताप्राप्त असलेली ही संघटना गेली 20 वर्ष झालं ग्राहकांच्या सेवेसाठी अखंडपणे काम करत आहे। आज आंतरराष्ट्रीय जागतिक ग्राहक दिन आहे, त्यानिमित्तानं मी सर्व ग्राहकांना आणि सर्व उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना मी आज आंतरराष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देतो। जे ग्राहकांच्यावरती वेगवेगळे अन्याय होतात तर त्या ग्राहकांना न्याय देण्याचं काम या अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या माध्यमातून गेली 20 वर्ष संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिशंकर शुक्ला साहेब, तसेच संघटनेचे महासचिव माननीय श्री बाळासाहेब पांडे साहेब, संघटनेचे राष्ट्रीय सचिव माननीय श्री भगवान बागुल साहेब, तसेच महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत डॉक्टर किरण शिंदे साहेब, त्यांच्या माध्यमातून या संघटनेचं कामकाज चालू आहे। मी प्राध्यापक डॉक्टर हनुमंतराव कराळे पाटील मलकापूर कराळ, आमच्या सातारा जिल्ह्याचे ग्राहक संघटनेचे धडाडीचे चळवळीचे आमचे मार्गदर्शक युवा नेते श्री अनिल कचरे उर्फ अण्णासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 5-7 वर्ष आम्ही ग्राहक चळवळीत अग्रेसर राहून काम करत आहोत। आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन आहे। ग्राहकाला आपण राजा म्हणतो। ग्राहक हा जर समाजामध्ये टिकला तरच व्यापार व्यवसाय शेती कृषी पत्रकारिता क्षेत्रातील सर्व क्षेत्र काबीज करता येतात। आज ग्राहक दिनाच्या निमित्तानं कृष्णा कोयनेच्या पवित्र प्रतिसंगमाकाठी वसलेल्या कराडा नगरीत ग्राहक चळवळीचा खूप मोठा इतिहास आहे। गोपाळ गणेश आगरकर कराडचे आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांची नगरी, आदरणीय पी डी पाटील साहेब यांची नगरी, छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वानं पुनीत झालेली कराड नगरी, कर्मवीर अण्णांची कराड नगरी, अशा ह्या नगरीमध्ये आम्ही गेली 5-7 वर्ष अनिल कचरे उर्फ अण्णासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक चळवळीत आम्ही जोमानं काम करत आहोत। याही पुढे जिथं जिथं ग्राहकांना संकट येतील, अन्याय होईल, त्या ठिकाणी ग्राहकांची बाजू घेऊन न्याय रास्त अशी बाजू आम्ही मांडत राहू। या निमित्तानं आज आंतरराष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। द न्यूज लाइन अचूक वेधक।